मुख्यमंत्री 2 दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेण्याची ते शक्यता आहे. या दौऱ्याच्या निमित्तानं ते भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची माहिती समोर येते. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीत दाखल होणार आहेत, त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या मुद्द्यावरून जोरदार खलबत दिल्लीत होण्याची शक्यता आहे. अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी उर्वशी कोना यांच्याकडून घेऊया. उर्वशी, 2 महत्त्वाचे राज्यातले नेते, 1 मुख्यमंत्री आणि 1 उपमुख्यमंत्री फडणवीस, दोघंही दिल्लीत असणार आहेत. काय होऊ शकतं या भेटी, या दिल्ली दौऱ्यादरम्यान? नीती आयोगाच्या बैठकीला मुख्यमंत्री हे उपस्थित राहणार आहे. देवेंद्र फडणवीस जे उपमुख्यमंत्री आहेत तेही दिल्लीच्या दौऱ्यावर असतील. तर शिंदे आणि फडणवीस यांच्या या दिल्ली दौऱ्यावर ही खूप महत्वाची असेल. आपण 2 दिवसा अगोदरच बघितलं तर अजित पवार ही दिल्लीचा दौरा करून गेले, जिथे त्यांनीही अमित शहा यांची भेट घेतली. आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 2 दिवसाच्या दिल्लीच्या दौऱ्यावर येत आहेत. तर देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या मुख्यालयात एक बैठक आहे त्याच्यासाठी हे हजर राहणार आहेत. आणि या सगळ्यांचं प्रेझेन्स दिल्लीत, ते पण विधानसभा निवडणुकाच्या अगोदर, हे कुठे ना कुठे महत्वाचं असणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नीती आयोगाच्या बैठकीचे अध्यक्ष आहे आणि एकनाथ शिंदे हे त्या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. इतकंच नव्हे तर ह्या बैठकांमध्ये नीती आयोगाची बैठक, पण ह्याच्या व्यतिरिक्त एक वेगळी बैठक अमित शहांबरोबर शिंदे आणि फडणवीस होऊ शकते असंही कळवलं जात आहे. नक्कीच अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू. सुरताज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी.